बातमीपत्रात आपलं दौर स्वागत मी केतकी पाटील आता पाहू सविस्तर वृत्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत सायंकाळी सहाच्या सुमारास हॉटेल पंचश्री इथं त्यांचं आगमन झालं प्रमुख नेत्यांनी खासदार पवार यांचं स्वागत केलं त्यानंतर पवार यांनी जिल्ह्यातील नेत्यांशी निवडणुकीच्या रणनीतीविषयी खलबत केली कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी खासदार पवार यांनी जोडण्या लावल्याचं समजतंय खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरातील गांधी मैदान इथं काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीची भव्य सभा आयोजित केली आहे या सभेला संबोधित करण्यासाठी खासदार शरद पवार आज सायंकाळच्या सुमारास हॉटेल पंचशील इथं दाखल झाले आर के पवार व्हीबी पाटील बाबूराव हजारे बाबासाहेब पाटील आसुरलेकर यांनी त्यांचं स्वागत केलं राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील पाटील अफजल पिरजादे सचिन पाटील अनुराधा खेडकर यांच्यासह आनंदराव खेडकर सचिन खेडकर यशवंतराव शेळके यांनी खासदार पवार यांची भेट घेतली राष्ट्रवादीच्या प्रचारात सक्रिय राहण्याच्या सूचना पवार यांनी केल्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार धनंजय महाडिक आमदार हसन मुश्रीफ संध्यादेवी कुपेकर ज्येष्ठ नेते कल्लापण्णा आवाडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे माजी आमदार के पी पाटील अशोक जांभळे डॉक्टर नंदाताई बाभुळकर सुषमा अंधारे यांच्याशी खासदार पवार यांनी चर्चा केली कोल्हापूर हातकणंगले मतदारसंघातील परिस्थिती त्यांनी जाणून घेतली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचारात अजून सक्रिय नसलेल्या काही जणांशी खासदार पवारांनी संपर्क साधल्याचं समजतंय खासदार धनंजय महाडिक यांच्यासह राजू शेट्टी यांच्या विजयासाठी खासदार पवार यांनी अनेक जोडण्या लावल्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे शिक्षक नेते संभाजी थोरात अनिल साळोखे बी के डोंगळे सुप्रिया साळोखे भैया माने सुनील देसाई यांनीही खासदार पवार यांची भेट घेतली